नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना महिला आघाडीचे कंगना राणावतच्या विरोधात आंदोलन. वाढीव वीज बिल आल्यानं कोपरीतील नागरिकांचा शटडाऊन. 15 मिनिटं विद्युत उपकरणं बंद ठेवून सरकारचा निषेध. आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेचं डीमार्ट सील. सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिच्या आक्षेपार्ह विधानामुळे ठाण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून कंगना राणावत हिच्या पोस्टरला काळं फासत जोडे मारत सेनेच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. कंगना राणावत हिनं मुंबईत पाय ठेवून दाखवावं असा इशारा सेनेच्या महिला आघाडीकडून देण्यात आलाय. तसंच भविष्यात कंगना राणावत या हिच्या चित्रपट कोणीही बघणार नसल्याचं माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी कंगना राणावत हिचा निषेध करत घोषणाबाजी देखील सेनेकडून करण्यात आली. त्यामुळे आता कंगनाला आक्षेपार्ह विधानामुळे चांगलंच वातावरण तापलं असल्याचं दिसतंय. मला असं वाटतं की कंगना राणावत जी स्टेटमेंट दिलेली आहे की पाक व्याप्त काश्मीर जसं मुंबईला ते लेखत आहेत, पण मला असं वाटतं की ज्या मुंबईसाठी अनेक विधानं झाले आणि त्यांनी आपलं आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यासंबंधी आज आम्ही त्यांचा निषेध करतो इथे. आणि मला असं वाटतं की हे सर्किट विधान आहे, ते ह्याच्यापूर्वी पण बरेच वेळा असं बालिश विधान केलेलं आहे त्यांनी. 9 तारखेला त्या मुंबईत येणार आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर आमचं महिला आघाडीचं आव्हान असेल त्यांना, नक्की त्यांनी येऊन दाखवावं. आम्ही महिला आघाडी त्यांना त्याप्रमाणे उत्तर देऊ. पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी आज अचानक पालिकेच्या ठाणे कोविड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालय व्यवस्थापन तसंच वैद्यकीय व्यवस्थापनाचा आढावा घेतलाय. दरम्यान त्यांनी तेथील एसयू युनिटची तपासणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी ठाणे कोविड रुग्णालयास अचानक भेट देऊन तेथील डॉक्टरांशी बोलून वैद्यकीय व्यवस्थापन कशा पद्धतीनं सुरू आहे तसंच उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून सर्वसाधारण रुग्णालय व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकरही उपस्थित होते. दरम्यान यावेळी पालिका आयुक्तांनी रुग्णालयाच्या आयसीयू युनिटची तपासणी करून आयसीयू युनिटमध्ये किती रुग्ण उपचार घेत आहेत आणि किती बेड्स उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कुठलीही गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना दिलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे हेही उपस्थित होते. अनधिकृत बांधकामं आणि हातगाड्यांविरोधात सुरू झालेली ठाणे महानगरपालिकेची कारवाई आजही सुरूच असून या कारवाईमध्ये 4 बांधकामं जमीनदोस्त करण्याबरोबरच 105 हातगाड्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली असून ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरातील अनधिकृत बांधकामं आणि हातगाड्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 4 अनधिकृत बांधकामं आणि 105 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दिवा प्रभाग समिती अंतर्गत 2 आरसीसी बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत, तर माझीवडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत 1 आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत 1 असं आरसीसी बांधकाम तोडण्यात आलंय. दरम्यान प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये संपूर्ण शहरामध्ये 105 हातगाड्या तोडण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई परिमंडळ उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांनी पोलीस बंदोबस्तात केली आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11-2397-8046.
जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक 9122253017 40, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन न केल्याबद्दल ठाणे महापालिकेच्या वतीनं कोलशेत ढोकळी येथील डीमार्ट सील करण्यात आलाय। पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये याबाबत पालिकेच्या वतीनं यापूर्वीच मार्गदर्शक सूचना दिल्या असून सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे। या नियमांचं पालन न केल्याबद्दल आणि गर्दीचं नियंत्रण न राखल्याबद्दल कोलशेत ढोकळी येथील डीमार्ट सहाय्यक आयुक्त डॉ अनुरुद्धा बाबर यांनी ते सील केलं आहे। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकट आलं असताना देखील नागरिकांना वाढीव वीज बिलं देण्यात आली आहेत। राज्य सरकार अद्याप काहीही बोलण्यास तयार नसल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी ठाणे पूर्व येथील नागरिकांनी तब्बल 15 मिनिटं घरातील विद्युत उपकरणं बंद ठेवून महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध केलाय। एकीकडे लॉकडाऊन असताना आम्ही वीज बंद करून शटडाऊन करून या सरकारचा निषेध केला असल्याचं आंदोलनाचे आयोजक स्थानिक भाजपा नगरसेवक भरत चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। वाढीव वीज बिल संदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं ते म्हणाले। 3-4 महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना बिलांची रक्कम कमी करून दिली जाईल वा त्यांना परतावा दिला जाईल असं आश्वासन काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं। मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून नागरिकांना वाढीव वीज बिलं देण्यात येत आहेत। महावितरण कंपनीकडून लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांची आकारणी करून वीज ग्राहकांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। अभियंत्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही काहीही मार्ग निघत नसल्यानं आमच्या हातात काहीही नसल्याचं थातुरमातुर उत्तर अधिकाऱ्यांनी देत आहेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। मार्च एप्रिल मे या 3 महिन्यांची वीज बिलं जून आणि जुलैमध्ये एकत्रितपणे देण्यात येणार होती। लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग बिलांचं वाटप होऊ शकलेलं नाही। 1 एप्रिलपासून नवे वीज दर लागू झालेत। विजेचा वापर कमी करूनही बिलं मात्र 1/4 आकारल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे कोपरी येथील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी 15 मिनिटं वीज बंद ठेवून एक प्रकारे राज्य सरकारचा निषेध केलाय। नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, मीटिंग रिमाइंडर, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi app ka kaam hai। acha thalagada mod shoti punah ekda shivasena mahila aghadi se kangna ranawat cha virodhat andolan। वाढीव वीज बिल आल्यानं कोपरीतील नागरिकांचा शटडाऊन, 15 मिनिटं विद्युत उपकरणं बंद ठेवून सरकारचा निषेध आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कोलशेतचं डीमार्ट सील। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।